माली समाज महासंपर्क अभियान की शुरुआत 15 मई से 31 मई के दरमियान किया जा रहा है। शहर के बेसा रोड स्थित साफ्ता सांस्कृतिक भवन, शाहू नगर बेसा मानीवाड़ा रोड से इस दौरे की शुरुआत की जाने वाली है। ऐसी जानकारी माली महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे इन्होंने पत्र परिषद में दी है। महाराष्ट्र में माली समाज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड़ा, मुंबई, कोंकण विभाग में बड़े पैमाने विभाजित हैं, जिस कारण विभाग अनुसार समाज की समस्या भी भिन्न भिन्न है। फिलहाल महाराष्ट्र में ओबीसी राजनीतिक आरक्षण का मुद्दा गरमाया है। माली समाज ओबीसी वर्ग में सबसे बड़ा घटक है। आरक्षण और माली समाज संबंधित समस्याओं को देखते हुए माली महासंघ महाराष्ट्र प्रदेश और नागपुर शहर की ओर से माली समाज महासंपर्क अभियान की शुरुआत की जा रही है। माली महासंघाच्या माध्यमातून आम्ही गेल्या 40 वर्षापासून काम करतो आहे। सध्याची राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीचं अवलोकन करून माळी महासंघातर्फे माळी समाजातल्या 1,00,000 कुटुंबाशी संपर्क करून एक महासंपर्क अभियान या निमित्ताने राबवण्याचा कार्यक्रम आखलेला आहे। आणि उद्यापासून मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करतो आहे। ज्यामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण जे केलं त्या विषयावरसुद्धा समाज जागृती करणं आवश्यक आहे, कारण ओबीसीमधला सर्वात प्रमुख घटक जो आहे तो माळी समाजाचा आहे आणि ओबीसीची चळवळ साधारणतः आतापर्यंत माळी समाजातल्या नेत्यांनी चालवलेली आहे। माळी समाजाला योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही आणि त्याच्याकरता प्रतिनिधी तयार झाले पाहिजे आणि ते निवडून देखील आले पाहिजे, याचं सुद्धा नियोजन या दौऱ्याच्या माध्यमातून आम्ही करतो आहे। आज बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे। माळी समाजात शिक्षणाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे, परंतु शिक्षणाच्या प्रमाणात जे शिक्षित तरुण आहेत त्यांना रोजगार नाही आहे, त्यामुळे त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये वळतं करणं याकरता सरकारी योजना, मग खादी ग्रामोद्योग असेल, MSME असेल, यांच्या माध्यमातून ज्या काही सबसिडाईज योजना आहे त्या योजनांचा लाभ मिळून कशाप्रमाणे कशा पद्धतीने आपल्याला उद्योजक बनता येईल याची सुद्धा आखणी या दौऱ्यामध्ये आम्ही करतो आहे। माळी समाज मोठ्या प्रमाणात शेतीशी निगडीत आहे, परंतु आज शेती बेभरोशाची झालेली आहे आणि शेती तोट्याची सुद्धा झालेली आहे। परंतु शेतीशी निगडीत उद्योग सुरू झाले तर शेती निश्चितपणे फायद्याची होऊ शकते आणि शेतकरी जगू शकतो आणि त्याचं सुद्धा नियोजन या संपूर्ण दौऱ्यामध्ये आहे। एकंदरीतच सहकार क्षेत्र असो, व्यावसायिक शिक्षण असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, अभियान की पहली सभा 15 मई को सुबह 10 बजे साफ्ता सांस्कृतिक भवन, शाहू नगर, मानीवाड़ा, बेसा रोड, नागपुर में आयोजित की गई। यह अभियान 31 मई तक चलेगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मीरे, BCN न्यूज़, नागपुर।